आता आपण कॅन्सर बघूया. कॅन्सर हा अतिशय भयानक रोग आहे आणि मला असं वाटतं की SRDP उपचारांचे याच्यावर नक्कीच उपचार होत असतील. आज कॅन्सरचं प्रमाण हे खूप भयानक पद्धतीनं वाढत आहे. या कॅन्सरच्या प्रमाणामध्ये वाढत असताना चरकाचार्याने एक सूत्र सांगून ठेवलं आहे, मांसजानांतु संशुद्धी शस्त्रक्षार अग्नि कर्मस्तता. याचा अर्थ काय की मांसधातूचा दुष्टी झाल्यामुळं जे आजार तयार होतात त्याला शस्त्रकर्म, क्षारकर्म आणि अग्निकर्म सांगितलं आहे. आज मी तिला कॅन्सर्समध्ये ऑपरेशन्स वापरलं जातं त्याला शस्त्रकर्म म्हणलं आहे, क्षारकर्म म्हणजे किमोथेरपी आणि अग्निकर्म म्हणजे रेडिएशन. म्हणजे प्रिन्सिपल तेच आहे, ते वापरलं जातं. तर SRDP उपचार नेमके कशामध्ये उपयोगी पडतात, तर यामध्ये ज्या रुग्णांमध्ये ब्लड कॅन्सर्स आहेत की ज्यांच्यामध्ये प्लेटलेट्स काउंट कमी झालेला असतात किंवा WBCs काउंट वाढलेलं असतात अशा रुग्णांमध्ये आमच्या उपचारांनी फायदा झालेला आम्हाला दिसून आलेला आहे. त्याचबरोबर ज्या रुग्णांमध्ये किमोथेरपी आणि रेडिएशनचे काही साईड इफेक्ट दिसून येतात ते साईड इफेक्ट कमी करण्यासाठी या SRDP उपचारांचा फायदा होतो. त्याबरोबर मेटास्टासिस झाल्यानंतर त्या रुग्णाचं आयुर्मान जे आहे ते वाढवावं यासाठी या SRDP उपचारांचा फायदा झालेला दिसून आलेला आहे. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये 2 प्रभावी औषधं सांगितले आहेत, ज्याच्यामध्ये ताम्रभस्म सांगितलेलं आहे आणि हिरक भस्म सांगितलेलं आहे. आज या संशोधनानंतर असं सिद्ध झालेलं आहे की ह्या ताम्रभस्माचा किंवा कॉपरचा अँटी कार्सिनोजेनिक प्रॉपर्टी ही खूप चांगल्या पद्धतीने आज दिसून येते. तर ह्या ताम्रभस्माचा वापर आम्ही या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये आम्ही करतो आणि त्याचे खूप चांगले परिणाम आज दिसून येत आहे. अच्छा,